दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या पाडव्याला जनतेची भेट घेत असतात। शरद पवार यांनी यावेळी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। बारामती यंदा पवार कुटुंबीय दिवाळीचा पाडवा लोकांसोबत साजरा करणार असल्याची माहिती मिळते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवार कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या पाडव्याला जनतेला भेटणार आहेत। मागील वर्षी कोरोना सावटामुळे दिवाळी भेटीचा कार्यक्रम रद्द केला होता, मात्र यंदाच्या वर्षी सुरक्षित अंतर ठेवून दिवाळी पाडवा साजरा करणार असल्याची माहिती देण्यात येते। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीपावलीच्या यावेळी शुभेच्छाही दिल्या आहेत। ते सतत करोनाचं सुद्धा दरवर्षी दिवाळी आली आणि त्याची गेली ही सुद्धा राज्यकारणा समोर त्याचं महत्वाचं कारण। दिवाळीच्या सणाला आपण एकमेकाला भेटून सुसंवाद साधतो, पण ते सुसंवाद साधायचा जो आपला अनेक वर्षाचा जो एक आपली पद्धती आहे ती सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे करता आली नाही। अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा चेंज हा कमी व्हायला लागला। अखेर राज्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने जी काही धोरणं आखली त्याचा परिणाम असा दिसताय आणि हळूहळू खूप परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिवाळी आलेली आहे। त्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीच्या संबंधी आपल्या सगळ्यांच्या बरोबर जी अस्वस्थता होती ती घालवण्याची वेळ आता आलेली आहे। पाऊस काळ यंदाच्या वर्षी चांगला आहे, स्पीकर फाणी यांची अवस्था ठीक आहे। मला असं वाटतं की ज्या संकटाच्या काळातून आपण जात होतो त्याचा बाहेर होतोय आणि त्यामुळे हे दिवाळीचा सण आणि नवीन वर्ष हे महाराष्ट्राला सगळे तर संपूर्ण देशवासियांना सुखात समाधानीचा समृद्धीचा आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये एक प्रकारचा आधार देणारा सगळे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला देशातल्या जनतेला या दिवाळीच्या निमित्ताने नव्या वर्षाच्या निमित्ताने शुभचिंतन करतो, शुभभावना व्यक्त करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये एक उत्तम प्रकारच्या दिवसाची सुरुवात या बदलच्या दिवाळीच्या सणाच्या नंतर सुरुवात झालेली पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करतो। तुझी काळजी घेऊन भेटणार आहे, पाडव्याच्या दिवशी काळजी घेऊन भेटणार आहे। माझी विनंती की भेटायला एक वर्ष हरकत नाही, पण आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवावं लागेल की काळजी काय घ्यायची त्याचा विचार करून मी असा निर्णय घेईन, पण भेटणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।